अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सर्दी, खोकला, ताप यांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो। सर्दी पडसं आपल्यासोबत घेऊन येते अंगदुखी, डोकेदुखी आणि सहजासहजी न जाणारा खोकला। पाण्यातील बदल, हवामानातील बदल किंवा इतरांचे व्हायरल इन्फेक्शन या कोणत्याही कारणाने झालेली सर्दी वेळेतच कमी करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर अत्यंत साधा, सोपा घरगुती उपचार घेऊन आलो आहे, ज्याच्या फक्त 2 ते 3 रात्रींच्याच वापराने सर्दी, ताप आणि खोकला हमखास बरा होईल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन क्लिक करून चॅनलचे सभासद व्हा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर अवश्य करा। सर्दी, ताप, खोकला बरा करणारा हा काढा बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम 1 ग्लास पाणी एका भांड्यात गरम होण्यासाठी ठेवायचे आहे। यानंतर 1/2 चमचा जिरे आणि साधारण 5 ते 6 मिऱ्या या खलबत्त्यात घेऊन बारीक कुटून घ्यायच्या आहेत। यानंतर आपण घ्यायचा आहे गूळ। गुळाचे आणखी लहान लहान तुकडे करून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर बारीक केलेले जिरे आणि मिरी हे देखील या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि आता या सर्वांना चांगले उकळू द्यावे। साधारण 1/2 ग्लास पाणी शिल्लक राहिल्यावर उकळवणे थांबवून हे मिश्रण गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे। आता हा गुळाचा काढा तयार झाला। हा काढा गरम कोमट असतानाच सेवन करायचा आहे। तुमचा चिवट, चिकट, खोकला आणि सर्दी याच्या फक्त पहिल्याच वापरापासून बरी व्हायला सुरुवात होईल। लहान मुलांसाठी याच्या निम्म्या प्रमाणात हा काढा प्यायला द्यावा। माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।